नमस्कार, मी डॉक्टर गणेश मेहत्रस, मी मणिपाल हॉस्पिटल खराटी येथे कन्सल्टंट नेफ्रोलॉजी म्हणजे किडनीचा विकार तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. मी आज थोडी माहिती देऊ इच्छितो किडनीच्या आजारांबद्दल. गेल्या 10 ते 20 वर्षात किडनीच्या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. किडनीच्या आजार होण्याची मूळ कारणं आपण बघितली तर 100 पैकी 60 ते 70% लोकांच्या किडनीचं आजाराचं कारण असतं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. तर हे फार महत्त्वाचं आहे की आपण आपली जी जीवनशैली आहे त्यामध्ये आवश्यक ते बदल करणे, जसं संतुलित आहार घेणे, वेळेवर एक्झरसाईज करणे, जेणेकरून मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका टाळला पाहिजे. किडनी डिसीज प्राथमिक अवस्थेमध्ये सायलेंट असतात आणि त्याचे काही परिणाम जाणवत नसतात. त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोस करायचं असेल तर आपल्याला युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. कोणत्या लोकांनी ह्या टेस्ट केल्या पाहिजेत? तर ज्यांना लॉंग स्टँडिंग डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, लठ्ठपणाची हिस्ट्री आहे, किंवा ज्यांना पूर्वी किडनीच्या आजाराची काही प्रॉब्लेम आहेत, जसं किडनी इन्फेक्शन, किडनी स्टोन, किंवा ज्यांच्या परिवारामध्ये कोणाला किडनीचा आजार झाला आहे, ह्या लोकांनी अर्ली स्टेजमध्ये ह्या टेस्ट करून डायग्नोस करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यातील धोके किंवा कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. सिम्पल प्रिकॉशन आपण फॉलो केला, जसं संतुलित आहार, रेग्युलर एक्झरसाईज, रेग्युलर कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर, डायबिटीज, अवॉइडिंग स्मोकिंग, अल्कोहोल, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सेल्फ मेडिकेशन, स्वतःहून मेडिसिन घेणं टाळलं पाहिजे, स्पेशली पेन किलर्स, कारण पेन किलर्स खाल्ल्यामुळे देखील किडनीचे आजार बळावू शकतात. तर प्लीज ह्या प्रिकॉशन्स फॉलो करा आणि आपल्या किडनीची योग्य ती काळजी घ्या. धन्यवाद.